एक अजब कार्यक्रम आहे आमच्या तालुक्यामध्ये. बरोबर आहे का नाही? चंद्रकांत दादांचं पत्र आहे की या कामासाठी मी पैसे मंजूर करून दिले आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बॅनर लागले, त्या बॅनरवरती चंद्रकांत दादांचा फोटो लावला. हा हसण्याचा विषय नाही. बावनकुळे साहेब, आपण पोलीस स्टेशनला तक्रार दिली पाहिजे, यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे. आपण काय अधिकार आहे तुमचा सांगायचा? साहेब, सरकार आपलं आलं. बावनकुळे साहेब, आमच्या अण्णा काटेंनी सांगितलं, ही गोष्ट खरी आहे की अजून ह्या जिल्ह्यामध्ये अजून प्रशासनामध्ये काय फरक जाणवत नसेल, ही गोष्ट खरी आहे. बदल करावे लागतील आपल्याला. शेवटी राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये सत्ता ही लोकांच्यासाठी राबवावी लागेल आपल्याला. आणि सत्ता जर राबवायची असेल तर आम्हाला पूर्ण विश्वास आहे, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अत्यंत कार्यक्षम जो पायाला पिंगरी लावून, मी बघतोय अनेक वेळा बावनकुळे साहेब कधी झोपतात कधी उठतात हे आम्हालाच कळायला मार्ग नाही. रात्रंदिवस, परवा त्यांनी मला सांगितलं, आमची पश्चिम महाराष्ट्राची बैठक झाली, ते म्हणले 6 एप्रिलला आपल्या पक्षाचा स्थापना दिवस आहे, त्या दिवशी मी बाहेर पडणार आहे, लोकसभेची निवडणूक झाल्यावर घरी येणार आहे. म्हणजे एवढा प्रवास करून सगळ्या 5 माणसं असतील तरी मी जाणार, एक माणूस जरी असला तरी मी जाणार, रात्री 2 वाजल्या तरी घर उठवून दार उघडून मी म्हणणार, बाबा तुझ्या घरी आलोय, भारतीय जनता पक्षाचं काम कर. एवढा तळमळीनं काम करणारा जर अध्यक्ष मिळाला असेल आपल्याला, तर आपण सुद्धा नुसते फोटो आणि पोस्टर लावून आपल्याला काम करून चालणार नाही, तर आपल्याला तळागाळामध्ये घुसून काम करावं लागणार आहे. साहेब, आता बजेट परवा मांडलं, तुम्ही येता येता एक पोस्टर बघितलं असेल, एक अजब कार्यक्रम आहे आमच्या तालुक्यामध्ये. बरोबर आहे का नाही? या शहराकरता 13 कोटी रुपये, 13 कोटी रुपये चंद्रकांत दादांच्याकडून आम्ही या शहराच्या विकासाकरता आणले. आणि पत्र, चंद्रकांत दादांचं पत्र आहे की या कामासाठी मी पैसे मंजूर करून दिले आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बॅनर लागले, त्या बॅनरवरती चंद्रकांत दादांचा फोटो लावला. नाही, हा हसण्याचा विषय नाही. बावनकुळे साहेब, आपण पोलीस स्टेशनला तक्रार दिली पाहिजे, यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे. आपण काय अधिकार आहे तुमचा सांगायचा? म्हणजे इतका निर्लज्जपणाचा कळस जरी माणसं करत असतील तर आपल्याला आता संघर्ष हातात घ्यावा लागणार आहे. हा इंदापूर तालुका हा निष्ठेनं वागणारा इंदापूर तालुका आहे. साहेब, या तालुक्यामध्ये कालच्या विधानसभेला, ठीक आहे, दुर्दैव आपलं, आपण 1500 मतांनी पराभूत झाला, माझा अर्थ असा नाही की हा इंदापूर तालुका कुणीतरी दावणीला बांधलाय असं होणार नाही. आणि म्हणून आता सगळे युवक आपल्या बरोबर आलेले आहेत, तुम्ही सर्वजण आपलं या ठिकाणी आपल्याला पुढे काम करायचंय. आज या बजेटमधून